पिंपरी चिंचवड पुणे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर सगळं पश्चिम महाराष्ट्र जगात सगळ्यात प्रगल्भ भाषा कुठली असेल तर मराठी आणि मराठीत सगळ्यात प्रगल्भ भाषा कुठली असेल तर पश्चिम महाराष्ट्रातली आईची शपथ घातलेली असते चार वाक्यात चार शिव्या आल्याच पाहिजेत वादच नाही कुठल्याही कोपऱ्यावर ह्या पश्चिम महाराष्ट्रात उभा राहा काही प्रश्नच नाही त्यामध्ये मी कोल्हापूरचा छान अगदी लहानपणापासून संस्कार घेऊन आलेला म्हणजे वादच नाही त्यामध्ये की अगदी आमच्या इकडे लहान मुलाला सुद्धा खेळवताना वडीलधारा माणूस लांड्याच्या दंगा करतोस किती कानाला बरं वाटतं हे असे सगळे पण काय आहे की कोल्हापूरचा माणूस दिलखुलास तशी भाषा दिलखुलास बरं ही शिवी पुण्यात मुंबईत कुठेही ऐका कुठल्याही रेलगाडीमध्ये ऐकली की ओळखतात हे बेणू कोल्हापूरचं आहे वादच नाही कारण काय आमच्या इकडं ही शिवी तेवढ्याच प्रेमानं मित्राला दिली जाते तेवढ्याच रागानं विरोधकाला दिली जाते त्यामुळं हा आमच्या भाषेचा अवयव आहे शिवी आम्ही मानत नाही आणि अवयव काढून फेकता येत नाही हा सगळं काही दिलखुलासपणे अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील आता तुम्हाला सांगतो व्याकरणात प्रकार पडतात पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी कोणत्याही पुल्लिंगी व्यक्तीला नपुसकलिंगी बनवायचं धाडस फक्त कोल्हापूरच्या भाषेत कसं ते मांजर नपुसकलिंगी ते कुत्र नपुसकलिंगी तसं ते संत्या ते आज्या ते सच्या सगळी नपुसकलिंगी ते संत्या कुठे दिसलं नाही कुठे गेलतस जेवलंस काय करायलाईस कसला उशीर लावतईस मर्दा करतईस उठतईस लावतईस कुठेही व्याकरणात सापडणार नाही फक्त कोल्हापूरच्या भाषेत बरं त्यातल्या त्यात किशात पाच पैसे नसतात का पण कोल्हापुरातला प्रत्येक माणूस सरकार घराण्यातला असल्यासारखा मस्त ताटमान्यानं फिरतो प्रत्येकाचा उल्लेख पराड्यात पिकल्यासारखा ते म्हणा आज बंदोबस्त काय रे गर्दी काय मुख्यमंत्री आलंय रे मुख्यमंत्री आलंय काय रांडचं बच्चन ऍक्टिंग करतोय नाही अरे काय म्हणजे ह्या जर त्यांना लिहून पाठवल्या प्रतिक्रिया तर ते बिचारे आपापले धंदे आपापली पदं सोडून देतील अनेक अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील बरं त्यातल्या त्यात कसं म्हणजे कोणत्याही इंग्लिश भाषा इंग्लिश भाषेचा वापर फक्त कोल्हापूरकरांनी करायचा इंग्लंडकरांच्यात सुद्धा दम नाही म्हणजे अगदी इंग्रजांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे फॉर्मॅलिटीज आदर देणे घेणे म्हणजे तिथं वडीलधारा माणूस वडीलसुद्धा मुलाच्या रूममध्ये जाताना नॉक करून जातो मॅ कमीन असं विचारतो आपल्या इथं ती भानगड नाही धाडकन दार गोडायचं असं करतंयस वय अनेक वेळा अनुभव येतात असे इंग्लिशचा वापर तर आमच्या इथं महालक्ष्मी मंदिर आहे त्याच्यासमोर महाद्वार रोड आहे तर महाद्वार रोडवर संध्याकाळी पायी फिरणाऱ्यांची गर्दी बरीच असते श्रद्धाळू लोक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात आमच्यासारखे तरुण लोक विविध दर्शनासाठी जातात असा तो छान रोड आहे तर तिथं जाताना एखादा म्हणजे एखादा बाईकवाला गेलास कोणाला तर धक्का लागण्याची शक्यता असते धक्का लागल्यावर भांडण होण्याची शक्यता असते भांडण झाल्यावर शक्यता नाही इंग्लिशचा वापर हमखास अरे राव बघून चालवता येते की नाही सॉरी का राव सांगायला लागलाय सॉरी पायावरून गाडी गेली असती की सॉरी की मग हा काय राव सांगायला लागलाय सॉरी पायावर गाडी गेली असती पाय मोठला सांग भरून दिला हिजे सॉरी म्हणले ना जाणे कानच गच करीन म्हणजे अशा अर्थानं त्यांनी काढला असेल का असं अनेक वैशिष्ट्य आहेत पण एक छान बरीच आध्यात्मिक मंडळी मला इथं दिसतात संतांची मांदी आळी असं म्हटलं जातं मांदी आळी असं म्हटलं जातं महाराष्ट्राला पण आता संत शिल्लक नाहीत त्यामुळं संतांची काय असतील ती आख्यानं शिल्लक राहिलेली नाहीत देणार कोण मग माझ्याशिवाय संत कोणच नाही नावातच पहिल्यांदा संतोष आहे त्यामुळे काही वाद नाही तर तुम्हाला सांगतो विषय आहे संत आख्यान ते जनताख्यान आता संत आख्यान ते जनताख्यान संताख्यान म्हणजे नेमकं काय आणि संत आणि जनतातला नेमका फरक काय जो आत्म्यात वसतो तो संत आणि जो शरीरात वसतो तो जंत संतांच्या काळामध्ये म्हटलं जायचं उस डोंगा परी रसनाई डोंगा काय भुललासी भरली या रंगा उस कसा दिसायला वेडा वाकडं कुठे चिंपाडे बाहेर आली कुठं काय कुठं काय पण त्याचा रसग्रहण केला की काहीतरी काय ती तृप्ती काय तो गोडवा काय तो आनंद म्हणजे ऊस दिसायला वेडा वाकडा काय असे ना पण त्याचा रस गोड असतो म्हणजे थोडक्यात दिसण्यावर जाऊ नका असणं काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या त्याला महत्व द्या असं संत आख्यानात सांगितलं आता जंत आख्यान आता जंत आख्यान म्हणजे साधं सुद्धा नाही आहे हा जंत आहे तो जगद्गुरु महेश भटांचा आहे महेश भट आपल्याला परिचयाचे आहेत महेश भट म्हणजे ज्यांनी मर्डर केला चित्रपट होता असे ते महेश भट त्यांचा तो जंत म्हणजे इम्रान हाश्मी काय पहा
पहिलीच आरोळी ठोकतोय. त्यांचं दत्ताख्यान आरोळीपासून सुरू होते. ओ ओ ओ कुठल्या कोंबडीला बोलवत नाहीये, बकरीला बोलवत नाहीये, साक्षात जंतिनीला बोलवते. जंतीन पण साधी सुधी नाही आहे. संतांच्या काळात इंद्राचा ऐरावत होता, इथं मल्लिका शेरावत आहे. काय म्हटलं मी तर बोलावत. पुढं किती छान शब्द आहेत बघा. भिगे ओट तेरे, आ भिगे ओट तेरे प्यासा दिले मेरा. काय म्हटले बा, काय ते शब्द, काय तो भाव, काय ते भावना, काय तो भावार्थ. नाही काय असं कधीच आपल्याला संताख्यानात सापडलं. जंताख्यान आवडतं तेच. भिगे ओट तेरे, तुझे ओट भिजलेले आहेत, माझं हृदय तहानलेलं आहे, तहान भागणार आहे कारण ओट ओले आहेत. नाही का, काय म्हटलं मी. पुढं म्हणतोय, किती चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानं. असं लिहायला कधीच जमलं नाही कुणाला याच्यापूर्वी. लगे अब्रसा बदन त्यारा, क्या बात आहे. अनेक वेळा आपण एकमेकांना म्हणतो की जीन्स किती छान घातली आहे, शर्ट किती छान आहे, साडी किती शोभून दिसते, दागिने किती छान दिसत आहेत, ही ती ती भानगडत नाहीये. लगे अबरसा बदन त्याला, त्याला आता जीव कशात आहे, शरीरात आहे. जन्माला आला माणूस त्यावेळी अंगावर काय होतं, कपडे होते, बने नव्हतं, अंडर काही नव्हतं. या गोष्टीवर त्याचा विश्वास, निसर्ग अवस्थेवर विश्वास. म्हणून लगे अबरसा बदन त्या. काय म्हटलेलं आहे पा, केवढे मोठे विचार आहेत. त्याच्या पुढे म्हणतो तो जाऊन, कभी मेरे साथ रात गुजार. काय मनाचा मोकळेपणा आहे पा. अगदी चहाला बोलवल्यासारखं बोला होतोय. किती म्हणजे काय, आणि हे आपण छान चहा पिता पिता म्हणत असतो. कभी मेरे साथ रात गुजार, करू तुझे मैं सुबह तक प्यार. काय क्षमता आहे प्रेमाची. संताख्यानात म्हणलं जायचं, देव पहावयासी गेलो देवची होऊनी आलो, आणि इथं आकार पहावयासी गेलो विकाराची घेऊन आलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.